जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनातून पाळधी लोंढरी जिल्हा परिषद गटातील 10 गावातील 525 बांधकाम कामगारांना कामगार विभागामार्फत तसेच भाजपा जामनेर तालुका यांच्या सहकार्यातून संसार उपयोगी भांडे संच वाटप करण्यात आलाय। यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी उपस्थितांना मोबाईलद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, जिल्हा चिटणीस पप्पू लुंकड, मार्केट कमिटी सभापती राजमल भागवत, पाळधी उपसरपंच नीता पाटील, सरपंच कमलाकर पाटील, आरोग्यदूत पितांबर भावसार, गटप्रमुख नाना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, बापू काळबैले, एस टी पाटील, नामदेव काळे, छोटू सपकाळ, विठ्ठल सोन्ने, राहुल पाटील, पाळधी ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेसी, मनोज नेवे, दीपक माळी, मस्तान तडवी, सचिन पाटील, सुमन माळी, विनोद शिंदे, ग्रामविकास अधिकारी चंद्रे, पत्रकार विनोद कोळी, सुभाष परदेसी, राम पाटील, प्रभाकर माळी, ज्ञानेश्वर सोनवणे, कामगार विभागाचे शेख तसेच लाभार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। ते ऑनलाईन नोंदवायचे आहेत। आता तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते ऑफलाईन भरा, अंगणवाडीत आणि ग्राम सेवकांकडे जमा करा, ते नंतर ते ऑनलाईन करतील। ज्यांचे ज्यांचे फॉर्म जमा होतील त्यांना सगळ्यांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या खात्यात पडणार आहे। परंतु ज्या माता भगिनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, कोणत्या ना कोणत्या शासकीय योजनेतून त्यांच्या खात्यात यापूर्वी 1,500 रुपयापेक्षा अधिक पैसे भरत आहेत, अशा माता भगिनी यात पात्र नाही। ज्यांना काहीच लाभ नाही त्यांना दरमहा 1,500 शासन देणार आहे। ते पहिलं शासन आहे महाराष्ट्रातलं की त्यांनी तुमचा विचार केला। संबंधी आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, तर मोदीजींनी तुमचा विचार केला। भाऊंनी सांगितलं त्यांच्या भाषणात की तुमचा धूर डोळ्यात जात होता, चूल काढून तिथे गॅस दिला, त्या उज्ज्वला गॅस कनेक्शन ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना सगळ्याला महाराष्ट्र शासनाने वर्षातून 3 सिलेंडर माफ करण्याची घोषणा केली, माहिती का तुम्हाला? मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जसे उज्ज्वला गॅसचे फॉर्म भरायचे त्याच पद्धतीने ते ज्या ज्यांच्याकडनं तुम्ही सिलेंडर घेता त्या गॅस कनेक्शन वाल्याकडे ती पूर्तता करायची आहे। जे जे पूर्तता करतील त्यांना वर्षातून 3 सिलेंडर शासन मोफत देणार। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची घोषणा शासनाने केली। काय घोषणा केली? बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांचा मागणी होती वीज बिल माफ झाली पाहिजे। वीज बिल शेतकऱ्यांची माफ झालेली आहे आणि त्यामुळे संबंधित डिपार्टमेंटकडे त्याची पूर्तता करून आपल्या वीज बिल माफीच्या संदर्भात ती सगळी पूर्तता आपण करून घ्यायची आहे। कपाशीच्या संदर्भात आपण पाहिलं असेल की विरोधकांनी लोकसभेच्या याच्यात खूप मुद्दा म्हणून अपप्रचार केला, शासनाने याची दखल घेतली आणि शेतकऱ्यांसाठी खास करून जे कापूस उत्पादक शेतकरी आहे यांना 1,05,000 अनुदान मंजूर केलेलं आणि म्हणून ज्यांना ज्यांच्याकडे पीक पेरे आहेत अशा की त्या पूर्ततेला पूर्तता करून घ्यायची, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 1,05,000 अनुदान हे शासन टाकणार आहे। शेतकऱ्यांचा विचार केला, महिलांचा विचार केला, आमच्या मुलींचा देखील शासनाने विचार केलेला आहे। मोफत शिक्षणाच्या संदर्भातला विषय आहे, अनेक योजना या आपल्यासाठी या शासनाने खुल्या करून दिलेल्या आहेत। त्या योजना आपल्या कार्यकर्त्यांनी समजून घेऊन जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। आता जुलै पासून खरं तर 14 ऑगस्टला सगळ्यांच्या खात्यात ते जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत। ज्यांनी फॉर्म लेट जरी भरले तरी ते पैसे जुलै पासून पडणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितले आहे। आपण फॉर्म भरले त्या लाडकी बहीण योजनेचे कोणाच्या बाकी आठवण करा, सगळ्यांच्याच बाकी आपल्याला विनंती आहे। खर तर ही योजना ही आपल्यासाठी आहे, ही समजून घ्या। आजच्या कार्यक्रमाची दिसते भांडे न्यायचे अशातला भाग नाही, परंतु योजना काय ते समजून घ्या। या महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनीसाठी ही योजना आहे
ज्यांचं वय वर्ष 65 पर्यंत आहे, 65 आधी सगळ्या माता भगिनींना 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या आत आहे अशा सगळ्या माता भगिनींना दरमहा हे शासन 1,500 रुपये देणार आहे. आता आपलं कार्यालय बौद्ध कार्यालय जामनेरला आहे, तिथे देखील आपण नोंदणी करतोय आणि ठिकठिकाणी गावागावात गटागटात आपण आपल्या कार्यकर्त्यांना लाडली बहीण योजनेचे फॉर्म दिलेले आहेत, ते फॉर्म घ्या, ते फॉर्म ऑफलाईन भरून घ्या, ऑनलाईन भरून घ्या ही विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. आपला अधिक वेळ घेत नाही, खरंच आपण सगळेजणांना याच्या भांडे प्राथमिक स्वरूपात आपण इथे द्या. ज्यांचे ज्यांचे टोकन ज्यांना निरोप मिळालेला आहे त्या सगळ्यांना इथे आज भांडे भेटणार आहेत. ज्यांना निरोप नाही परंतु टोकन आहे असे जे आलेले असतील त्यांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांना भेटायचं, त्यांच्याकडे ती नोंद करायची, त्या पुढच्या टप्प्यात आपण ते भांडे त्यांचे आणू. आणि ज्यांचं अजून काही राहिलं असेल त्यावेळेस फॉर्म भरला जातील त्यावेळेस त्यांचे देखील फॉर्म आपण भरून घेऊ. जवळपास जामनेर तालुक्यात 3,000 लाभार्थ्यांना या योजनेचा आपण आज लाभ देतोय. खऱ्या अर्थानं भाऊंना सांगितलं की भाऊंना इथे यायचं होतं, या सगळ्या कार्यक्रमांना भाऊची उपस्थिती राहणार होती परंतु उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे भाऊला तिथली जबाबदारी असल्यामुळे भाऊ पंढरपूरला आहे. मी पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, सगळ्या माता भगिनींना धन्यवाद देतो की आपण बऱ्याच वेळापासून इथे उभे आहात, बसलेले आहात. हा कार्यक्रमाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि आयोजकांना विनंती करतो की त्यांनी लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात इथे घ्या आणि नंतर टोकन घेऊन प्रत्येकाला एकेकाचं नाव उत्पादन येईल. लोटारोटी होऊ नये यासाठी सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मग 3 दिवसापासून पंढरपूरला खूप कमी उद्या संध्याकाळ रात्रीपर्यंत पूर्वक भेटून निघेल म्हणून मला इथे आनंद घेता आला नाही. पण निश्चित तुमचं सगळ्यांचा नमस्कार पात्रांमध्ये सांगेल वतीने आपलं शासन आल्यापासून आपण बघता मोदीजी पण 2 वेळा झाले, 1 झाले, 2 झाले, 3 झाले. आता यावेळेला नेताजी शिंदेचे मुख्यमंत्री आहेत, मागच्या वेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि या काळामध्ये आपण ज्या योजना त्या ठिकाणी आणल्या आणि विशेष करून वैयक्तिकला म्हणजे योजना अनेक योजना मला सांगायचं आता मला वेळ नाही मी एक बातकारी पण बातमी दुसऱ्या उद्देशी करत होतो. पण सरकार पहिल्यांदा आलेलं आहे या देशामध्ये इतक्या वर्षामध्ये 70 वर्षामध्ये त्यांना लोकांची गरिबांची काळजी आहे. म्हणजे आपण गॅस पासून बघा इतके वर्ष काँग्रेस राज्य होतं कधी कोणाला वाटत नाही की आमच्या बैठकीला सुद्धा करावं चुलीपासून दूर करावं. पण मोदींनी आल्याबरोबर त्यांनी जवळपास 10 कोटी लोकांच्या घरामध्ये आज गॅस पोहोचवायचं कारण अभिनंद चालू आहे. गॅस बजेटला पाहिजे आता गॅस बरोबर 3 सिलेंडर बरोबर म्हणजे इतर अभिनव योजना राज्य सरकारने आपल्याला दिली. आता गॅसला पहिल्या तर पहिल्या बटन 3 सिलेंडर आणि कुटुंब असे की त्यांना वर्षभरावर 3 सिलेंडर लागतात 4 लाख महिन्याला विकत घे. ते छोटे कुटुंब आहेत आपलं की फार घेतलं म्हणतो 3-4 म्हणजे गॅस आपण कुटुंब पण विकत नाही मी बघतोय आणि मग जो फक्त मोफत झाला आपल्याला गॅस सिलेंडर सुद्धा म्हणजे सिलेंडर सुद्धा मोफत गॅस सुद्धा मोफत आमच्या बघितलं या सगळ्या चुली करून ते दुरा मुक्त करणार सरकार. पहिल्यांदा आपण बघितलं प्रत्येकाला घर असलं पाहिजे म्हणून घरातलं दिलं जाते प्रत्येकाने स्वच्छ राहिलं पाहिजे बाहेर गर्दी करायची घाणी करायची स्वच्छ करून पद्धतीने आमच्या मंत्र्यांनी माणसांनी पुरुषांनी रोगराई पासून वाचावं होता स्वच्छ राहिले वर्षाला आपण दिले आमच्या गरीब महिला होत्या त्यांना अलिबात मिळाली म्हणजे तुटपून येऊ ती सुद्धा आपण तुटपून घेतली 50 रुपये दिले. राजीव गांधी योजना असेल कुठली योजना असेल त्याच्यामध्ये आपण जी योजना आहे त्याच्यामध्ये आपण दुप्पट झाली आणि ती 50 रुपये पर्यंत नेली म्हणजे सगळ्या जे आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये चाललेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आमच्या भगिनींना तर किती सक्षम गटाचं काम चाललेलं आहे. विभागीय पंडळ 15 रुपये झालेला आहे
सगळ्यात जास्त कर्ज असे यावर्षी 9000 कोटी रुपये कर्ज आणि बचत गटाला माझ्या व्यक्ती खातं आहे. 9000 कोटी बचत गटाचं कर्ज दिलेलं आहे. दुसरं परतफेड करण्याची 100% कर्जाची ही विशेष बाब म्हणजे आमच्या भगिनी स्वतःच्या पाव करायला लागल्या, स्वतः काम करायला लागल्या, स्वतः उद्योग करायला लागलेल्या आहेत. काही काही बचत गटाचा माझ्या देशामध्ये माल एक्सपोर्ट करतात, कुठलं रुपयापर्यंत रोजगार निर्माण झालेला आहे. आपण जर बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम केलं मला वाटतं महिला पक्षांपेक्षा जास्त आता सगळे मिळून गरज आपण नवीन दुसरे एकत्र झालेलो आहोत.
या बातमी तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.